या भूमिकेवर आपण ठामे। याला जोडून दुसरा मुद्दा, एक नवीन पिल्लू सकाळी आणले, तुम्ही काय येडे समजता का ना आम्हाला? ईडब्ल्यूएस म्हणजे कोणी मागितलं होतं? कोणी मागितलं ते सांगा बरं एखादं नाव। मग कसा साकडे मोडीत आधी? तुम्ही काय गणित शास्त्रज्ञ आहेत का? मास्तर होते का तुम्ही गणिताचे? गणित करून सांगायला लागले ई डब्ल्यू चा इतका फायदा झाला। राहून दे तुला एकट्यालाच म्हणते का आले तो आम्हाला? आम्ही मागितलं नाही ते सांगत, तुम्ही हे सांगितलं का? बाकीच्यांना सुद्धा संस्था आहेत सारखी सारख्या, जसं ई डब्ल्यू एस दाखवायला लागले तुम्ही तसं बाकीच्यांना आरक्षण आहे, त्याची आकडेमोड केली का? नाही केली। मराठ्यांचा आरक्षणाचा विषय आला, जाहिराती द्यायला पैसे आमचे अर्धायला पानं छापून आणणार ती, आणि आम्हाला सांगणार काय फायदा झाला? काय फायदा झाला? आत्ता विसारतीचे विद्यार्थी, सॉरी ई डब्ल्यू चे विद्यार्थी आझाद मैदान बसून काय फायदा झाला रे? सांगू तो फायदा झाला, तेवढे ते पोरं आत घेता येणार तुम्हाला? अहो 62 काय याचे लय मोठे आहेत तसे, ई डब्ल्यू एस मधून 2-3 हजार पोरं आहेत जवळपास, घेतले का तुम्ही? नाही घेतले, कसा सांगा तर फायदा आम्हाला? परिस्थिती बदलणार नाही, आम्हाला त्याची आवश्यकता नाही, त्याच्यात सगळ्यांसाठी ती, ते मराठ्यांसाठी नाही। त्याचा फायदा आहे नाही आम्हाला माहीत नाही, ते आकडेमोड आमच्याकडं करू नका। आम्ही जे मागितलं ते आम्हाला पाहिजे। आम्ही मागितलंय मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र, मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश।